असते. मी रमजान स्पेशल शीरकुर्मा बनवते आहे, त्याचं साहित्य दाखवते. हे दूध आहे 1 लिटर, हे 1/2 लिटर, हे 1/2 लिटर, म्हणजे 1 लिटर दूध आहे. ह्याच्यासाठी आहे ना, एक बारीक वाटी ही, एक बाउल शेव घेतली आहे, ही बारीक शेव आहे. त्यासाठी एक घी आहे, देशी घी. ही साखर आहे, म्हणजे आपल्याला जेवढं गोड पाहिजे असेल ना तेवढी आपण साखर घ्यायची. मी अशी म्हणजे पावणा वाटी साखर घेतलेली आहे. आता ह्याच्यासाठी आहे ना, हे पिस्ता आहे, हे काजू आहे, हा खजूर आहे, हे बदाम आहे, हे मनुका आहे, आणि हे वेलची जायफळ पावडर आहे. आता हे साहित्य आहे ना, जसं तुम्हाला म्हणजे जसं तुमच्या पद्धतीने जेवढं टाकाल ना तुम्ही, कमी जास्त ते तुमच्यावर आहे. हे खजूर 10-12 होते, हे बदाम नाही 30-30 होते, हे मनुका आहेत, आणि पिस्ता आहे ना 25 ग्रॅम होते, आणि हे काजू 30 घेतले. आता मी तुम्हाला आहे ना हे सर्व कसं करायचं ते दाखवते. तर काजू बदाम भाजायचे म्हणजे फ्राय करायच्या आधी आहे ना, आपण पहिलं दूध गरम करून घ्यायचं, म्हणजे एका बाजूला दूध गरम करायला ठेवायचं, आणि त्याच्यानंतर आहे ना आपण हे आता भाजायला घ्यायचं. आणि दुधामध्ये आहे ना पाणी नाही घालायचं, थोडं सुद्धा पाणी नाही घ्यायचं, असं दूध गरम करायचं. गॅस फास्ट ठेवून आहे ना उकळी यायला द्यायची, कारण ते दूध आहे ना चांगलं हलवत राहायचं चमच्याने. आता मी पहिलं आहे ना हे देशी घी घेतलंय, ते 2 चमचे टाकते. आता याच्यामध्ये आहे ना पहिले मनुका भाजून घेते. मनुका एक थोडेसे म्हणजे असा कलर जरा चेंज झाला ना मी असे काढायचे. आता चांगले फ्राय झाले, आता मी काढून घेते. असे भाजायला घेतले ना मग असे फुगतात. आता त्याच्यामध्ये आहे ना खजूर टाकते. खजूर 1-2 मिनिट आहे ना चांगले भाजून काढायचे, म्हणजे असे त्या तुपामध्ये एकदम मस्त फ्राय करून घ्यायचे. आता खजूर पण चांगला फ्राय झालाय, आता मी तो पण काढते. आता मी खजूर आहे ना कमी घेतलाय, तुम्ही याच्यापेक्षा जास्त पण घेऊ शकता. आता हे सर्व आहे ना मी एकत्र फ्राय करून घेते. हे पण चांगले आहे ना, असे चांगले 1-2 मिनिट आहे ना चांगले मस्त असे फ्राय करून घ्यायचे. ते मस्त फ्राय झाले, मी पण आता सर्व मी काढून घेते. आता याच्यामध्ये आहे ना परत 1 चमचे घी टाकते आणि शेव भाजून घेते. दूध असायचं चांगलं गरम करून घ्यायचं, म्हणजे वरती येऊ द्यायचं नाही, असं ढवळीत राहायचं चमच्याने. तर वरती मलई पकडते ना, ती मलई पण पकडायला नाही द्यायची, असं मस्त घट्ट व्हायला द्यायचं दूध. आता मी काय करते, दूध गरम होत आहे ना त्यात बारीक करते दुधाखालीचा, आणि शेव भाजून आहे ना घेते, आणि त्याच्यामध्ये दूध ओतते. आता 1 चमचा घी टाकलाय, त्याच्यामध्ये ही शेव भाजून घेते. 1 वाटी शेव घ्यायची आणि चांगली आहे ना घी मध्ये अशी भाजून काढायची. आणि आपण आणताना ना शेव भाजलेलीच आणायची, कच्चा आणि पक्का अशी पाकिट असतात, ते आपण त्याच्यातलं आहे ना पक्का पाकिट आणायचं, म्हणजे भाजलेलं असतं हे असं. आणि आपल्याला कसं मग थोडं भाजायला लागतो. गॅस फास्ट करून 1 मिनिट चांगली भाजली, बरोबर 1 मिनिट. आता मी गॅस बारीक करते आणि ह्याच्यामध्ये आहे ना दूध ओतते. दूध आहे ना आपण ओतताना हळूहळू ओतायचं, कारण ते गरम असतं ना म्हणून ते हळूहळू ओतायचं. आणि हातावर कशी वाफ येते त्याच्यामुळे आहे ना आपण आपली काळजी घ्यायची पहिली, आणि दूध ओतायचं. गॅस एकदम बारीक केलेला आहे मी, गरम दूध असल्यामुळे आहे ना ते चांगलं वरती येत आहे. असं मस्त ढवळून घ्यायचं. आणि आता आहे ना गॅस फास्ट करायचा थोडा. आता याला आहे ना चांगली उकळी यायला द्यायची, गॅस आहे ना फास्ट करायचा. गॅस फास्ट करून चांगली उकळी यायला द्यायची, आणि उकळी आली ना
की आपलं जे सर्व साहित्य टाकायचं आहे ना ते त्याच्यामध्ये टाकायचं. आता चांगली उकळी आली आहे. आता त्याच्यामध्ये आहे ना हे सर्व भाजलेलं तळलेलं साहित्य आहे ना हे सर्व त्याच्यामध्ये टाकायचं. आता याच्यामध्ये आहे ना साखर टाकायची. आपल्याला जेवढं गोड पाहिजे ना तेवढी टाकायची. आता हे ना कमी गॅस करते आणि 15-20 मिनिट शिजायला देते. मधून मधून अशी हलवत राहायची, चमच्याने ढवळत राहायची. आता मस्त छान शिजलाय पण आणि आटलाय पण आणि छान घट्ट पण असं जरा झालंय. 15 मिनिटं झाली बारीक गॅस करून. आता त्याच्यामध्ये ही वेलची जायफळ पावडर टाकते. 1-1.5 चमचा टाकायचा. म्हणजे त्याने कसं म्हणजे सुगंध छान येतो आणि खायला पण मस्त लागतो. आपलं छान आता एकदम मस्त रेडी झालेलं आहे. तर वेलची जायफळ पावडर टाकली आहे. आता परत आहे ना 1-2 मिनिटं मिडियम गॅसवर ठेवते आणि तुम्हाला काढून दाखवते. आता मस्त झाले आहे, एकदम छान झाले आहे. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला काढून दाखवते. आता मी तुम्हाला काढून दाखवते. आपलं मस्त शिरकुर्मा तयार झालाय, छान झालाय. असं तुम्ही पण बनवा रमजान ईदला. तुम्ही सर्वांनी याची बनवा शिरकुर्मा आणि मला मस्त तुम्ही छानसा फोटो काढून पाठवा. आणि तुम्हाला सर्वांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला ईद मुबारक.